वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे. शेतकऱ्यांची कोणतीच कामं होत नाहीत असं वक्तव्य प्राजक्त तनपुरे यांनी सभागृहात केलं. त्यानंतर मात्र विधानसभेत अजित पवार यांनी जे प्रत्युत्तर दिलं, जे उत्तर दिलं, त्यानंतर हशा पिकला. नेमकं काय घडलं पाहूया आपण. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये 4 प्रकल्प होते, 4 सौर कृषी, मुख्यमंत्री सौर कृषी वाणीचे आदरणीय दादांच्या हस्तेच आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं. अध्यक्ष महोदय, सरकार जाता जाता एक चालू झाला, त्यानंतर सरकार गेल्यानंतर उरले 3 प्रकल्पांकडे कोणी ढुंकू नाही पाहत नाही. अध्यक्ष महोदय, तशाच अवस्थेत पडलेल्या त्या भागातल्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळू शकली असती, पण अक्षरशः काही पुढे काम झालेलं नाही. आम्ही सातत्याने साहेबांना भेट, दादांना भेटतो, पण आता इथं आणि अध्यक्ष महोदय ठीक आहे, आता दादा शेवटचे 2 विषय अध्यक्ष महोदय. म्हणून अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याची खरं ही मोठी अपेक्षा आहे की दिवसा वीज त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आम्ही खूप या ठिकाणी जोमाने प्रयत्न केले, पण आता मात्र आम्ही प्रत्येक अधिवेशनामध्ये ओरडून सांगतोय, पण काही त्या ठिकाणी होतं दिसत नाही. आता दादांनी सांगितले मला येऊन भेट, दादांना भेटत असतो, पण आता भेटत म्हणजे निधी मागण्याकरताच भेटत असतो मी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.